ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं आयटीआय पार्क, टेक्सटाईल पार्क आणि रेडीमेड गारमेंट या योजनेद्वारे किमान या 5 वर्षामध्ये 25,000 लोकांच्या हाताला काम मिळेल आणि ते काम महिन्याला 25,000 रुपये त्यांना पगार मिळेल अशी व्यवस्था करणार. विडी कामगार आणि असंघटित कामगार गेले 9 वर्ष झालेला आहे, कोश्यारी कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे, पंतप्रधानाच्या टेबलवर आहे. मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्र्याला घेऊन पंतप्रधानांना भेटेन आणि महिना 10,000 पेन्शनचा प्रश्न तडीस नाही. सरकारने लाडली महिना योजना काढलेला आहे, दररोज 50 रुपये म्हणजे महिन्याला 1,500 रुपये. ही लाडली बहिणा योजना, संजय निराधार योजना दिव्यांग लोकांना, या सगळ्याला दर महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळेल याकरता जाहीरनाम्यामध्ये आम्ही आश्वासन दिलेलं आहे. गेले 30 वर्ष झालेल्या यंत्रमाग कामगार त्यांचं मंडळ स्थापन व्हावं म्हणून त्यांचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न यावेळेला तडीस नेल्याशिवाय राहणार नाही. रिक्षावाल्यांचं महामंडळ स्थापन झालं, परंतु 800 रुपये त्यांनी आकारलेली आहे, ते 1 रुपयावर आणून त्या लोकांना कल्याणकारी. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, आशा वर्कर असतील, अंगणवाडी असतील, शालेय पोषणहार असेल, या सगळ्याकरता संघर्ष विधानसभेत करून त्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय आणि त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, शहराचा विकास असमतोल आहे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली 1100 कोटी रुपये उघडले, परंतु अतवाडचं भाग बकाल आहे. समतोल विकास साधण्याकरता महाराष्ट्र शासनाकडून तशा पद्धतीनं सबसिडी आणण्याचं काम आम्ही करणार आहे. गोदूताई, रेनगर आणि कुंभारी या परिसराकरता नगरपालिका ही 6 महिन्याच्या आत स्थापन करण्यास सरकारला भाग पाडू. असे अनेक 23 कलमी कार्यक्रम तुमच्या पुढं ठेवलेला आहे आणि सगळ्यात अत्यंत क्रांतिकारक मागणी जे मी आमदार असताना विधी कामगारांना 17,000 पिवळं कार्ड मिळवून दिले, या वेळेला ज्यांना ज्यांना भगवं कार्ड आहे त्यांना अन्नधान्य मिळेल अशी व्यवस्था
राज्य सरकारकडून करायला भाग पाडू. या निवडणुकीमध्ये 4 महिने झालेले आहेत. आमचे शेकडो सभा झालेले आहेत. रोज 2-2 सभा होत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराकरता अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड मरियम ढवळे 14 आणि 15 तारखेला 2 दिवस सोलापुरात आहे. त्यानंतर पोलिट ब्युरोचे नेते पश्चिम बंगालचे माजी खासदार ज्याने 5-6 वेळा लोकसभेमध्ये पक्षाचं नेतृत्व केलं ते मोहम्मद सलीम 16 आणि 17 तारखेला या ठिकाणी येणार आहे. पोलिट ब्युरोचे दुसरे मेंबर डॉक्टर अशोक ढवळे हे 17 तारखेला येणार आहेत. आमच्या पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर 13 आणि 14 तारखेला या ठिकाणी येणार आहात. आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे पण अजून सिग्नल मिळालेलं नाही. प्रसिद्ध सिने ॲक्टर प्रकाश राज यांना आमंत्रण द्यायला आम्ही सांगितलेलं आहे. ते दिल्ली बँगलोर आणि हैदराबादमध्ये प्रयत्न चालू आहे. अशा पद्धतीनं प्रचाराची आघाडी आमची चालू असून 18 तारखेला अभूतपूर्व अशी पदयात्रा माझी होणार आहे. आम्हाला विश्वास आहे या मतदारसंघामध्ये सगळ्या जातीची जवळजवळ 40,000 मेंबर हे लाल झेंड्याशी जोडलेले आहेत. त्याला सोडून सरकारी आणि निमसरकारी हजारो कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचं जुनं पेन्शन अजूनही अनिर्णय आहे. 7 दिवस 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केल्यानंतर सुद्धा पेन्शनचा निर्णय अर्धवट लागलेला आहे. कर्मचाऱ्यास समाधान नाही. मॅडम मास्तर अशा पद्धतीनं विधानसभेमध्ये डावपेच खेळतील. सरकारला बजेट सुद्धा मांडता येणार नाही. अशा पद्धतीचं संघर्ष ऐन बजेटच्या वेळेला अडम मास्तर करतील. प्रत्येक गोष्ट श्रमिक मध्यमवर्गीय छोटे कारखानदार छोटे व्यावसायिक रस्त्यावर भाजी विकणारे ठोके लावून आपलं व्यवहार करणारे रोजीरोटी चालवणारे या सगळ्याला सन्मानाचं जीवन जगण्याचं परिस्थिती निर्माण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.